काय मग मंडळी बनवायचं का हे घरच्या घरी? असं सणाला घरामध्ये सगळीकडे दिवेच दिवे असल्यावर किती छान वाटतं ना. एवढं स्वस्त आणि मस्त तोरण तर तुम्हाला कुठं भेटणारच नाही. हे छोटे छोटे कंदील तर फक्त 5 मिनिटाचं काम आहे. नमस्कार मंडळी, तर स्वप्नावी आर्ट चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी ज्या वस्तू घेऊन आलेली आहे त्या मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, पण त्याची प्राइस भरपूर आहे, त्या आपल्याला घेता येणार नाहीत. याच्यासाठी त्याच वस्तू मी कमी खर्चामध्ये कशा घरच्या घरी करता येईल याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आपल्याला असं वाटतं की प्रत्येक वर्षीच दिवाळीमध्ये किंवा फेस्टिवलला आपण काहीतरी वेगवेगळ्या नवीन डेकोरेशनच्या वस्तू आणाव्यात, पण तेवढं आपण करू नाही शकत. मग आपण त्याच जर वस्तू नवीन नवीन प्रत्येक वर्षी घरी बनवल्या तर? आणि ह्या प्रत्येक वर्षी बनवावं असं पण काही नाहीये. हे व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थित सुद्धा राहतं आणि ते आपण नंतर सुद्धा कोणत्याही फेस्टिवलला वापरू शकतो. तर मग कशाला एवढं महागाचं घ्यावं लागेल आपल्याला? आपल्याजवळ कुणाचं लग्न असेल किंवा बर्थडे असेल किंवा अॅनिव्हर्सरी असेल, काही पण असू शकतं, तर आपल्याला कोणतरी गिफ्ट द्यायचंय, तर आपण का फालतू खर्च करायचा? तर आपण आपल्या स्वतःच्या हातानेच काहीतरी जर बनवून एखाद्याला गिफ्ट दिलं तर ते कसं वाटेल? तरी असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. काही गिफ्ट वगैरे असणार आहेत, तर असंच तुम्ही काहीतरी घरच्या घरी मस्त मस्त वस्तू बनवू शकता. तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, तुम्हाला खूप व्हिडिओज बघायला मिळतील. चला तर मग बोलूयात आज आपण जो व्हिडिओ करणार आहे त्याच्याकडे. सपना, तू हे ग्लास का घेतलेले आहेत? या ग्लास पासून काही बनवू शकतं का? या ग्लास पासून खूप काही बनवू शकतं, तू बघत तर राहा. इथं माझ्याजवळ प्लेन व्हाईट ग्लास नव्हते म्हणून मी हे कलरचे ग्लास युज केलेले आहेत. तुम्ही प्लेन व्हाईट ग्लास युज करा. इथं मी जसं कट करते ना तसं कट करून घ्या. थोडं हळूहळू कट करा, नाहीतर बोटे कट करून घेचाल. जर हा व्हिडिओ कोण छोटी मुलं बघत असतील तर त्यांच्या सोबत कोणतरी मोठी लोक थांबा, म्हणजे या वस्तू बनवणार आहेत, तेव्हा त्यांच्या सोबत कोणतरी असायला हवं. बघ सपना, इथे तुला डबल काम लागलं. जर तू व्हाईट ग्लास घेतला असता तर तुला व्हाईट कलर मारावा नसता लागला. माझ्याजवळ ज्या अवेलेबल आहेत घरामध्ये वस्तू त्या वस्तूंपासूनच मी बनवत आहे, त्याच्यामुळं थोडं डबल काम लागलं तरी चालेल मला. पण तुम्ही व्हाईटच ग्लास युज करा. इथं मी 10 ग्लास घेतले होते. तुम्हाला तुमच्या घराच्या चौकटीची साईज घ्या, त्याप्रमाणे तुम्ही किती ग्लास घ्यायचे ते बघून घ्या. एकदा दोरा ओढण्यासाठी इथं मी सुईनं होल पाडून घेतलेला आहे. सपना, तू तर इथं ग्लास युज करत आहे, आमच्या जवळ ग्लास नाहीये. तुमच्या जवळ घरी ग्लास अवेलेबल नसेल तर तुम्ही तिथं लेस सुद्धा युज करू शकता. आणि लेस ही नसेल तर तुम्ही व्हाईट कलरच्या पेंटने काहीतरी डिझाईन वगैरे करू शकता. सपना, तुझ्याजवळ तर खूप आयडिया आहे, तू आमच्यासोबत का शेअर करत नाहीस? तुम्ही चॅनेलला पहिले सबस्क्राईब तर करा, म्हणजे मी ज्या आयडिया शेअर करते त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. असं मी पटापटा ग्लास लावून घेतलेले आहेत. हा तोरणच्या खालचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला वरचा भाग तयार करायचा आहे, तर त्याच्यासाठी मी बॉक्स बोर्ड पेपर घेतलेला आहे. तुम्ही घरामध्ये पुठ्ठा असेल तर तो यूज करा. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसंच तुम्ही करत राहा. इथे मध्ये मध्ये मी जी जागा सोडलेली आहे ती फोल्ड करता येईल, तोरण नंतर फोल्ड करता येईल ना त्याच्यासाठी. सपना, तोरण फोल्ड का करायचं? अरे बाबा, म्हणजे आपण फेस्टिवल झाल्यानंतर ते काढून पण ठेवू शकतो ना याच्यासाठी, आणि ते व्यवस्थित पण राहिलं पाहिजे ना नेक्स्ट फेस्टिवल साठी, हो ना? चला तर मग बडबड कमी करूयात आणि कामाकडे लक्ष देऊयात. तर मी इथं जसं मला हवं आहे जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईज वरती मी होल मारून घेतलेले आहेत. तुम्हाला तुमच्या चौकटीच्या साईज प्रमाणे जेवढी जागा सोडायची आहे मध्ये तेवढी जागा सोडा आणि नंतर होल मारून घ्या. सपना, आमच्याजवळ एवढे मनी स्टोन नाहीये, तर आम्ही काय करायचं? इथं मी 3-4 प्रकारचे मनी यूज केलेले आहेत. तुमच्याजवळ घरामध्ये जेवढे अवेलेबल असतील, एक मनी जरी अवेलेबल असेल तर तुम्ही एक मन्याने सुद्धा करू शकता, ती सुद्धा छान दिसेल. चला तर इथं तुमचा वेळ न घालवता मी पट्टा पट्टा कसे मनी ओवून घेते. अगदी मार्केट सारखं खूप छान तोरण बनलेलं आहे, हे तुम्ही सुद्धा ट्राय करून नक्की बघा. याच्यावरती मी ग्लास लावणार आहे, तर ग्लासच्या खालचा भाग तयार झालेला आहे. इथं मी ग्लास लावून घेतलेला आहे. ग्लासच्या वरून परत आणखीन मी मनी लावलेले आहेत. हे करताना खूप छान वाटत होतं. आता स्वतःच्या हातानं तोरण बनवणारे म्हणल्यावर घराला वेगळीच शोभा येणार आहे. चला तर मग उठा, पटकन उठा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. आपण जेव्हा हे बघत असतो ना तेव्हा वाटतं काही हे काही एवढं व्यवस्थित नाहीये किंवा छान वाटत नाहीये, पण आपण जेव्हा आपल्या हाताने बनवतो आणि ती बनवताना जी मज्जा येते ना तेव्हा खूप आनंद होतो आणि ते खूप छान वाटतं. तर मंडळी, आपलं तोरण थोडंसच बनवायचं राहिलेलं आहे आणि असं वाटतंय की हे खूप छान होणार आहे. इथं मी पटपट ग्लासचे 10 पीस लावून घेतलेले आहेत. वरची जी येल्लो पट्टी आहे त्याला मी काहीतरी वेगळा विचार केला होता. मला असं वाटतं तिथं ग्लास लावावी,
पण जर ग्लास लावली तर ते फोल्ड होणार नाही म्हणून मी ग्लासचा ऑप्शन सोडलेला आहे. आता दुसरं काहीतरी ट्राय करते मी. हे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करता येईल आणि व्यवस्थित ठेवताही येईल. इथं मी अक्रेलिक ब्लू कलर घेतलेला आहे आणि ब्लू कलरने मी डिझाईन करते. तुम्हाला ही डिझाईन काढायला जमत नसेल तर तुम्ही लाईन वगैरे मारू शकता, लाईनने करू शकता किंवा काहीतरी वेगळी डिझाईन सुद्धा बनवू शकता. या पट्टीचा खालचा भाग म्हणजे ग्लास लावायच्या आधीच तुम्ही ही डिझाईन करून घ्या. माझ्या गडबडीत लक्षात नाही राहिलं आणि मी नंतर करायला गेली, मला ग्लासला माझा हात थडकत होता आणि त्याच्यामुळे मला डिझाईन करायला थोडी प्रॉब्लेम येत होती. तुमच्याजवळ हे टूल्स नसतील तर तुम्ही ब्रशच्या पाठीमागचा भाग यूज करू शकता आणि त्याने हे टिपके टिपके काढू शकता. तर मग मंडळी, तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हे तोरण तुम्हाला आवडलं का? मला असं वाटतं या ग्लासचा बंडल फक्त 20 ते 30 रुपयाला मिळत असेल आणि त्यातला आपण 10 ग्लास यूज केलेले आहेत म्हणजे 5 ते जास्तीत जास्त 10 रुपये. 10 रुपयामध्ये एवढा मस्त तोरण कुठे मिळेल? फक्त एवढंच की आपल्याला थोडीशी मेहनत घ्यायची आहे. चला तर मग बोलूयात आपण पुढच्या वस्तूकडे. इथं मी पिंक, येल्लो आणि व्हाईट असे 3 पेपर घेतलेले आहेत. तुम्हाला कोणता कलर आवडतोय त्या कलरनुसार तुम्ही टिंटेड पेपर घेऊ शकता. इथे तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी साईज घ्या, साईजचं काही नाही आहे. आणि कटरच्या उलट्या साईडने तुम्ही ते फक्त फिरवू शकता अलगद हाताने, म्हणजे ते फोल्ड व्हायला मदत होईल. आणि 1-1 सेंटीमीटरचीच साईज घ्या. जेवढी छोटी डिझाईन असेल तेवढं ते छान वाटेल. हे बघून तुम्हाला काही आठवलं का, लहानपणी आपण पंखा बनवायचो तसंच त्याचप्रमाणे हे बनवून घ्या आणि व्हिडिओ मध्ये दाखवले त्याप्रमाणे चिटकवून घ्या. आपल्याला कटिंग करताना त्याचे 2-2 भाग पकडायचे आहेत. तुम्ही 3 भाग सुद्धा पकडू शकता पण 3 भाग पकडताना ते खूप म्हणजे फिनिशिंग होत नाही, त्याच्यामुळे 2-2 भाग पकडा आणि मी जसं कट करते तसं कट करून घ्या. मला या डिझाईनची आयडिया सुचली होती. जर तुम्हाला वेगळी कोणती डिझाईन आवडली असेल किंवा त्या डिझाईनची कटिंग येत असेल तर तुम्ही ती डिझाईन सुद्धा करून पाहू शकता. ही वस्तू बनवताना तुम्हाला 5 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत. 5 मिनिटाच्या आधीच ही बनवून होईल आणि दिसतानाही खूप छान दिसते. तुम्ही जर घरामध्ये मोठी रांगोळी वगैरे बनवली असेल तर त्या रांगोळीमध्ये ठेवा किंवा रांगोळीच्या साईडने ठेवा, भिंतींच्या साईडने ठेवा, खूप छान दिसते. हे तुम्ही फक्त दिवाळीसाठीच नाही तर आणखीन वेगवेगळ्या फेस्टिवलसाठीही यूज करू शकता किंवा डेली यूजसाठीही घरी टेबलवर वरती ठेवू शकता. तर मग मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही वस्तू कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा. तुम्ही सबस्क्राईब न करता तसेच निघून जाता मला कसं तरी वाटतं आणि एवढं तुमच्यासाठी मेहनत घेत असते तर तुम्ही एक सबस्क्राईब तर करू शकता ना. घरामध्ये मी मोठी रांगोळी नव्हती काढली, एकदम छोटी रांगोळी काढली होती मंदिरासमोर, तर त्याच रांगोळीमध्ये मी ठेवलं होतं. किती छान दिसतंय जर तुम्ही मोठी रांगोळी काढली तर त्याच्यावरती किती मस्त वाटतं. तुम्ही किती सुद्धा बनवू शकता, 10 बनवा 20 बनवा, जेवढे बनवसाल तेवढे छान दिसल. त्याच्यामध्ये तुम्ही दिवे ठेवू शकता किंवा लाईटच्या माळा ठेवू शकता. हे तुम्ही वहीच्या पानांपासून पण करू शकता. चला तर मग एक लाईक झालीच पाहिजे. आता मी इथं तिसरी वस्तू बनवत आहे. ही फक्त सुतळीपासून बनवायची आहे. एकाच साईजच्या 3 सुतळ्या आणि मी जशी गाठ मारते तशी गाठ मारून घ्या. जशी साईज घेतली त्या साईज प्रमाणे गाठ मारा. सुतळीपासून एवढं छान काहीतरी बनेल याचा अंदाज कोणालाच नाहीये, त्याच्यामुळे हे ट्राय करून नक्की बघा, काहीतरी वेगळं वाटेल. आणि सगळे विचारतील तुम्हाला हे कुठून बघितलं आणि कसं बनवलं. इथं मी 12 इंच साईज घेतलेली आहे. तुम्हाला शक्यतो 12 इंच साईज घ्या, 10 किंवा 12, जास्त जवळ पण करू नका कारण दिव्याने सुतळी जळायची सुद्धा भीती आहे. इथं मी 3 सुतळ्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर 4 सुतळ्या घ्यायच्या असेल तर तुम्ही 4 सुतळ्यांचं सुद्धा करू शकता. असे मी 2 पीस बनवलेले आहेत. तुम्हाला जेवढे पीस पाहिजेत तेवढे तुम्ही बनवा. तुमच्या घरात जेवढ्या चौकटी आहेत किंवा बाहेर गॅलरीमध्ये वगैरे लावायचे असतील तर तुम्ही तेवढं बनवून घ्या. एक साईडच्या गाठी मारून झालेल्या आहेत आणि जेवढी खाली जागा उरलेली आहे तेवढी मी कट करून घेते आणि सुतळी सोडून घेते. जशी मी मागच्या आकाशकंदीलच्या व्हिडिओमध्ये सुतळी सोडलेली ती खूप छान वाटत होतं म्हणून मी ते इथं पण ट्राय केले, कारण खाली काही वेगळं लावण्यापेक्षा हे खूप छान वाटत होतं म्हणून मी हे सुतळ्या सोडलेल्या आहेत. छान दिसतंय हे. हे DIY करायला खूप सोपं आहे आणि सुतळ्याही खूप महाग पण भेटत नाहीत. एकदम स्वस्त 10-20 रुपयामध्ये सुतळ्यांचा बंच भेटून जातो. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा हे तुम्हाला कसं वाटलं. आणि हे घरामध्ये खूप छान दिसतं आणि ही युनिक आयडिया आहे, नवीन काहीतरी आहे. मी बाजारामधून 12 पण ते आणलेले आहेत म्हणजे 1 डझन. तर तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या तुम्ही आणा. इथं मी प्रत्येक पंदीला वेगवेगळा कलर केलेला आहे. 6 पंत्या एका सुतळीमध्ये आणि 6 पंत्या एका सुतळीमध्ये.
कलर पंत्या कलर करण्यासाठी इथं मी ॲक्रेलिक कलर यूज केलेला आहे. तुमच्याजवळ फॅब्रिक कलर असेल, ॲक्रेलिक कलर असेल किंवा ऑइल पेंट असेल, तुम्ही तो यूज करू शकता. आणि पेंट करताना हे सगळं हात भरणे वगैरे चालूच असतं, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा, खूप मज्जा येते. आणि पंती पेंटिंगचा वेगळा व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्याची लिंक मी वरती आई बटनला देते, तुम्ही जाऊन चेक करा. एका सुतळीमध्ये मी सहा पंत्या बसवू शकते, एवढी लांबडी माझी सुतळी होती तर मी ती लावून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे दिवे ऍडजस्ट करत आहे. सुतळीमध्ये पंती लावायच्या आधी पंतीमध्ये तेल आणि वात आधीच लावून घ्या, म्हणजे नंतर लावायला प्रॉब्लेम नाही येणार. तुम्हाला जर पंत्या कलर करायच्या असतील तर करा, आणि कलर नाही केल्या तरी सुद्धा खूप छान दिसतात. त्यांचा कलर विटकारी कलर असतो, तो ही आहे तसाच खूप छान दिसतो. तर तुम्हाला कशी वाटली ही आयडिया आणि हे किती छान दिसतं हे तुम्ही आता बघूच शकता. तर तुम्ही ट्राय करून नक्की बघा, घराच्या समोर खूप छान दिसेल. दिवाळी असेल आणि घरापुढे दिवे नाही असं कसं होईल, आता सगळे घरापुढे दिवेच दिवे. मी इथं फक्त दोनच सुतळ्यांचे बनवलेले आहे, तर किती छान दिसतं हे, अख्खं मंदिर असल्यासारखं वाटतंय घरामध्ये. तर तुम्ही आणखीन भरपूर लावा, खूप छान वाटेल. माझी खूप बडबड होती, आता माझं तोंड पण जाम दुखायला लागलं. आणि मला मागच्या व्हिडिओला कमेंट सुद्धा आलेली, ताई तू खूप बोलती, तू खूप बडबड करती, थोडं बडबड कमी कर. मग मी थोडं बडबड कमी करते, पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ जेव्हा टाकेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ बघायला पण भेटतील. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, फक्त तुम्हीच एवढं छान छान वस्तू बनवून तुमच्या घरात लावू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा, नातेवाईकांना पण सांगा, सारे गाव मी ढिंडोरा पिटतो. तर चला आता आपण पुढची चौथी वस्तू बनवायला घेऊ. आता ही वस्तू तुम्ही बघितलीच असेल, मी प्लेट प्लास्टिकची एक प्लेट घेतलेली आहे. तुमच्याजवळ घरात जी प्लेट अवेलेबल असेल ती प्लेट घ्या, डायरेक्ट किचनमधले उचलून घेऊ नका, नाहीतर मम्मीचा मार खाचाल. दुसरी प्लेट घ्या एखादी जी यूज होत नसेल ती. इथं मी वॉलपुट्टी घेतलेली आहे, 30 ते 40 रुपयामध्ये हार्डवेअरमध्ये भेटून जाईल. जेवढी प्लेटची साईज असेल त्याच्यापेक्षा थोडा मोठा पुट्टा कट करा. इथं मी पहिलं थोड्यासाच पंत्या लावणार होते, पण त्याच्यामध्ये जर स्पेस सुटली तर पुट्टी भरून व्यवस्थित ते चिटकणार नाही, म्हणून मी फुल पूर्ण प्लेट भरून साईडनं सगळ्या पंत्या लावलेल्या आहेत. तर तुम्ही पण तेवढ्या लावा आणि पुट्ट्यावरती पहिली पुट्टी टाकून घ्या. इथं व्हिडिओ आणि माझा व्हॉइस थोडा पुढं मागं होतोय, पण तुम्ही थोडा ऍडजस्ट करून घ्या. जेवढा मोठा तुम्ही पुट्ठा कट केलाय तेवढ्या मोठ्या पूर्ण पुट्ट्याला तुम्ही पूर्ण पुट्टी लावून घ्या आणि त्याच्यावरती दिवे ठेवून घ्या. आणि जी स्पेस उरतीये साईडनं वगैरे तेव्हा सगळी इथं पुट्टी कव्हर करून घ्या. इथं मी फेविकॉल टाकायचं विसरून गेले, तुम्ही थोडासा फेविकॉल ही ऍड करा त्याच्यामध्ये. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ऑनलाईन बघायला गेलं तर तुम्हाला हे दिव्यांचं एवढं मोठं कुठं भेटणार नाही, आणि भेटलं तरी ते खूप महाग असेल. त्याच्यामुळे एवढं दिवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हातानेच तयार करू शकता, आणि याच्यामध्ये अजून पण मोठी साईज करू शकता, छोटी साईज करू शकता, तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता, किंवा याच्यामध्येच तुम्ही 3 साईजचं सुद्धा करू शकता. माझ्याजवळ इथं गोल्डन स्प्रे पेंट नव्हता, माझ्याजवळ ऑइल पेंट होता, तर मी स्पंजच्या मदतीने ऑइल पेंट लावून घेतलेला आहे. पहिलं मी ब्रशनं ट्राय करत होते, पण ब्रशनं जसं पाहिजे तसं फिनिशिंग येत नव्हतं, म्हणून मी स्पंज घेतला आणि स्पंजनं ट्राय केलं. या दिव्यांना कलर करायचं माझं प्लॅन नव्हतं, कारण हे दिवे असेच छान दिसतात, म्हणून त्याला मी फक्त वरच्यावर गोल्डन कलरने टचअप केलं. लास्ट व्हिडिओमध्ये मी जी टी लाईट प्लेट बनवली होती ती प्लेट मी इथं यूज केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही पाणीही टाकू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्याच्यामध्ये परत आणखीन आतमध्ये दिवे लावू शकता. माझ्याकडून इथं एक चुकी झालेली आहे, मी एकदम छोट्या छोट्या वाती घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या लगेच विजायच्या, सारखं सारखं मला ती तेल टाकून ते व्यवस्थित करायला लागायचं. तर तुम्ही मोठ्या मोठ्या वाती घ्या, जाड वाती घ्या, म्हणजे ते खूप वेळ टिकेल. तुम्ही विचार करत असाल ही लाईटरनं का दिवे लावतीये, पण मला खरंच काडीपिटीने दिवे लावता येत नाहीत, काडीपिटी चोडता येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मी लाईटरचा यूज करतेय. काय भारी दिसतंय ना, तुम्हालाही तुमच्या घरात असं काहीतरी नवीन अँटिक बनवायचं आहे का, विकत न आणता घरच्या घरी एकदम कडक. चला तर मग वाट कुणाची बघताय करायला, घ्या लवकरात लवकर. एवढ्या छान छान वस्तू बनवलेत म्हणल्यावर त्याचा शो तर झालाच पाहिजे. चला तर मंडळी आपण शो चालू करूयात. घाई घाईमध्ये मला समजत नव्हतं की मी वस्तू कुठं ठेवू, कुठं ऍडजस्ट करू, तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथं ऍडजस्ट करायचे, जिथं छान वाटतील, मंदिराजवळ, बाहेर दरवाजाजवळ, तिथं तुम्ही ऍडजस्ट करू शकता, खूप छान वाटतंय.
व्यापार मंडळी, तुम्हाला या सगळ्या वस्तू कशा वाटल्या आणि तुम्ही या सगळ्या वस्तू करू शकाल का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा, खूप सोप्या वस्तू आहेत। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।